सांगलीच्या इस्लामपूर येथील राजा रामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याने ऊस वाहतूक बैलांना दिलासा मिळालाय. बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट तयार करत नवी कल्पना या विद्यार्थ्यांनी सत्यात आणली आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी रोलिंग सपोर्ट बनवलाय, बघूयात. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कायम एक फोकस आहे की आमच्याकडे शिकणारे विद्यार्थी हे इंजिनियर म्हणून कसं विचार करतील आणि कम्युनिटीसिटी काय करू शकतात. आलेला विद्यार्थी हा इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन आलेला असतो, मग त्याच्या ह्या इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीचा यूज कसा करू शकतो आपल्या कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी. जसं की राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे एक रुरल एरियामधलं कॉलेज आहे आणि आजूबाजूला ऊसाची वाहतूक हे मुलांना डे टू डे ऑब्झर्वेशन आहे, आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आमचे तीन विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट घेतला. कारण आर आय टीमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा एक खूप मोठा फोकस आहे. कारण मुलं जेव्हा स्वतःच्या हाताने करतात, त्याचे सायन्सचे प्रिन्सिपल्स थिअरीज अप्लाय करतात, तेव्हाच ते रिअल इंजिनिअरिंग शिकतात. तर मुलांनी हे ऑब्झर्व केलं की इथनं जाणाऱ्या बैलगाड्या ज्यांच्यावर कितीतरी टन ऊस लोड केलेला असतो, तर ते बैल कधी कधी वाकलेले असतात, कधी त्यांचा पाय मुरगळतो, कधी खड्ड्यात अडकलेला असतो. तर हे सगळं बघून त्यांची जी एक आय विल से कम्युनिटी कनेक्ट आणि एक एम्पथी ही एक यु नो सरफेसवर आली, आणि त्यांनी एक खूप सुंदर थर्ड रोलिंग व्हील म्हणून प्रॉडक्ट डिझाईन केलं आहे. आणि ह्या प्रॉडक्टमुळे ते बैलावरचं जे लोड आहे, मानेवरचा लोड किंवा जो रेझिस्टन्स त्यांना मिळतो डाऊन द स्लोप, तर अशा बरेच टेक्निकल गोष्टींचा विचार करून बैलांवरचा तो जो ताण आहे, दुखापत आहे, ती कमी करता येते. तर असा हा सुंदर प्रोजेक्ट मुलांनी केल्याबद्दल मी तिन्ही मुलं जी आहेत, सौरभ भोसले, आकाश कदम आणि आकाश गायकवाड आणि त्यांचे मार्गदर्शक सुप्रिया सावंत मॅडम आणि त्यांचे छोडी कुंभार सर हे जे ऑटोमोटिव्ह डिपार्टमेंटचे आहेत, तर ह्या सगळ्यांचं अभिनंदन करते. या प्रोजेक्टचे प्रायोगिक तत्वावर येणाऱ्या गळीत हंगामात अंमलबजावणी करण्यास प्रयत्नशील असतील. रिसर्च निधी अंतर्गत लीड कॉलेज स्कीम शिवाजी विद्यापीठातून या प्रोजेक्टसाठी 10,000 रुपये निधी मिळालाय. या रोलिंग सपोर्ट प्रोजेक्टचे पेटंट मिळवण्यासाठी अर्जही करण्यात आलाय. महाराष्ट्रात ऊस हे प्रमुख उत्पादन पीक उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये सहकारी आणि खाजगी तत्वावर मिळून चालणारे असे साधारणतः 200 साखर कारखाने आहेत. ज्या साखर कारखान्यांच्या जवळून ऊस वाहतूक ही फक्त बैलगाड्यांच्या थ्रू पॉसिबल होते, आणि अशा ऑन एन ॲव्हरेज 200 बैलगाड्या प्रत्येक कारखान्याला असतात. ऊस उत्पादन करणारा शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांचा एक महत्त्वाचा आणि किचकट भाग म्हणजे ऊसतोडणी आणि ऊस वाहतूक. या ऊस वाहतुकीमध्ये बैलांना होणारी दुखापत ही तर सर्वांनाच माहीत आहे. स्प्रीड ब्रेकरमुळे बैलांचा पाय घसरणे, खड्ड्यात बैलांचा पाय घसरणे, पायाला दुखापत होणे, मुरगळणे आणि अशा अनेक समस्यांना बैलांना तोंड द्यावं लागतं. आणि ह्या सर्व समस्यांचं निराकरण म्हणून आमच्या ऑटोमोबाईल डिपार्टमेंटच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी जो थर्ड रोलिंग सपोर्टचा जो प्रोजेक्ट केलेला आहे, ह्या प्रोजेक्ट हा सगळ्या समस्यांवर तोडगा आहे. आर आय टीच्या ऑटोमोबाईल डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी ही नुसती कल्पना मांडली नाही तर ती प्रत्यक्षात आणली, आणि या कल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या ऑटोमोबाईलच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी या रोलिंग सपोर्टसाठी योगदान दिलंय. मी सौरभ भोसले, आकाश कदम, आकाश गायकवाड, निखिल तिपायले आणि ओंकार मिरजकर या ग्रुपने एक प्रोजेक्ट आयडिया निवडली, ज्यामध्ये कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाड्यांचा यूज केला जातो. त्यामध्ये बैलांवर होणारा अतिभार, त्याचबरोबर बैलांचे पाय मुरगळणे, पाय घसरणे, पाय मोडणे यांसारख्या गोष्टी, त्याचबरोबर ऊस भरत असताना ज्या ठिकाणी लाकडाचा उपयोग केला जातो त्यावेळेला तिथे येणारे प्रॉब्लेम्स, या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही थर्ड रोलिंग सपोर्ट म्हणून एक आयडिया अंमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने बैलांवर येणारा लोड हा 80% कमी करण्यासाठी थर्ड रोलिंग सपोर्टची निर्मिती केली. त्याचमध्ये शॉक ऍब्झॉर्बर, त्याचबरोबर स्पीड कंट्रोल आणि डायरेक्शन कंट्रोल यासारख्या गोष्टींवर आम्ही प्रामुख्याने काम केलं.
त्यामध्ये आम्हाला डिपार्टमेंट ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यांचं खूप मोलाचं साथ मिळालं. त्याचबरोबर राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रोजेक्ट हा कॉलेजमधील लॅबमध्ये बनवण्यात यशस्वी झालो. त्याचबरोबर हा या सर्व प्रोजेक्टची टेस्टिंग आम्ही राजाराम बापू सहकारी साखर कारखाना साखराळे यांच्या माध्यमातून शेतामध्ये त्याचबरोबर रोडवर करण्यात यशस्वी झालो.